नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतनदारीचे दुष्टचक्र या पाचव्या मालिकेतील आजचा आपला नववा भाग आहे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत वतनदार आणि वतनदारांच्या प्रती असलेलं शिवछत्रपतींचं धोरण नेमकं काय होतं कारण मागच्या आठ भागामध्ये आपण समजून घेतलं की शिवकालीन वतनदारी पद्धत नेमकी काय होती आज्ञापत्रामध्ये शिवछत्रपतींची काय भूमिका रामचंद्र आमात्यांनी सांगितली आहे हा वतनदारीचा रोग महाराष्ट्राला कसा लागला होता या वतनदारीमुळं कशा पद्धतीने आराजक या महाराष्ट्रामध्ये पसरलेलं होतं त्याचबरोबर हे वतनदार होते हे वतनदार वतनासाठी फितुरी करत असत वतन लोभासाठी शत्रूला सामील होत असत त्याच्यामुळे राज्याचं कसं नुकसान होत असेल हे वतनदार कशा प्रकारे औरंगजेब असो छत्रपती शिवाजी महाराज असोत संभाजी महाराज असोत राजाराम महाराज असोत सगळ्यांना कसं अवघड जागेचे दुखणं होऊन बसलेले होते या वतनदारांची वतनदारी नष्ट करण्यासाठी आपण म्हणतो किंवा वतनदारांशी वतनदारीवर नियंत्रण आणण्यासाठी नष्ट करण्यासाठी नाही या वतनदारांवर नियंत्रण आणण्यासाठी शिवछत्रपतींना कशाप्रकारे संघर्ष करावा लागला त्याचबरोबर हा संघर्ष करताना शिवछत्रपतींनी वतनदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशा पद्धतीने दुहेरी कैची चालवली या सगळ्या गोष्टींचा आपण आत्तापर्यंतच्या मागील आठ भागांमध्ये अभ्यास केलेला आहे आपण प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपा करून मागच्या आठ भाग देखील आपण पाहावेत म्हणजे हा विषय समजायला आपल्याला मदत होईल शिवकालीन वतनदारीचे दुष्टचक्र नेमकं काय का होतं ते समजायला आपल्याला मदत होईल या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत हे सगळं करताना वतनदारांच्या प्रती एक राजा म्हणून शिवछत्रपतींचं धोरण काय होतं एक शासक म्हणून शिवछत्रपतींचं धोरण काय होतं ही वतनदारी नष्ट करावी का वतनदारी ठेवावी वतनदारांना नियंत्रित ठेवावं का वतनदारांना कायमचं राज्यातून काढून टाकावं महसूल व्यवस्थेतून काढून टाकावं छ शिवछत्रपतींचं नेमकं धोरण काय होतं आणि ते धोरण का होतं हे आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल सर्वात पहिली गोष्ट की वतनाच्या प्रती शिवछत्रपतींची जी धारणा होती ती त्यांच्या आधीच्या राज्यकर्त्यांपेक्षा पूर्ण वेगळी होती शिवछत्रपतींचं वतनाविषयी धोरण जे होतं ते त्यांच्या पूर्वसुरीच्या शासकांपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं शिवछत्रपतींच्या आधीचे शासक असं मानत असत की वतन म्हणजे मागे केव्हा तरी एखाद्या पराक्रमाबद्दल दिलेली बक्षिसी आहे म्हणजे एखाद्या वतनदाराच्या कोणत्या तरी पूर्वजाने किंवा एखाद्या वतनदाराने त्याच्या या जन्मामध्ये काही पराक्रम गाजवला असेल तर त्या पराक्रमाचं बक्षीस म्हणून त्याला वतन दिलेलं आहे त हयात इनाम बक्षीस दिलेलं आहे असं पूर्वीचे शासक मानत असत पण शिवछत्रपती असं मानतच नव्हते शिवछत्रपतींचा जर विचार केला आपण तर शिवछत्रपतींच्या लेखी वतन म्हणजे गाव किंवा देश म्हणजे आपापला परगणा जो परगणा त्या वतनदाराला दिला असेल तो परगणा सांभाळणे ही जी कायमची सेवा होती तिचा सेवेचा मुशायरा होता वतन म्हणजे ती सेवा जी वतनदार देशाची कर कर वतन वतन करत होते गावाची करत होते परग्न सांभाळत होते दृष्ट्या त्याची सेवा म्हणून कायमचं वतन तिला दिलं होतं पण म्हणून जे वतनदार असत ते हे कर्तव्य करत नसत कर्तव्यच्यूत होत असत कर्तव्यापासून बाजूला होत असत त्यांना शिक्षा करून शिवछत्रपती लगेच त्यांना वटणीवर आणत असत आणि परत त्यांची त्या ते वतनावर नेमणूक करत असत म्हणजे एखाद्याला शिक्षा केल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा झाली तर त्याचं वतन शिवछत्रपती कधी नष्ट करत नसत ते वतन परत एकदा त्यालाच देत असत कारण वतने नष्ट करावीत वतनदारी पद्धती नष्ट करावी असं शिवछत्रपतींचं धोरण कधी नव्हतंच आपल्याला जे शिकवलं जातं शिवछत्रपतींनी वतनदारी नष्ट केली ते चुकीचं आहे शिवछत्रपतींचं असं धोरण का नव्हतं ते आपण समजून घेऊयात वतन पद्धतीच्या विरोधात शिवछत्रपतींची मोहीम का नव्हती ते आपण आज समजून घेणं गरजेचं आहे त्याचं कारण हे आहे की काही वतनं जी होती ती काही वतनं शिवछत्रपतींनी जप्त किंवा अमानत केली हे खरं आहे पण ते वतनदार होते ते वतनदार फितूर झाले चढेल होऊन वागवू लागले उद्दाम झाले देशाची काही कामगिरी करण्याचे झाले राज्याचा नुकसान करायला लागले तेव्हा ती वतनं शिवछत्रपतींनी नष्ट केलेली आहेत त्याच्यामध्ये पुण्याच्या एका देश कुलकर्ण्याचं वतन होतं ते देश कुलकर्ण्याचं वतन शिवछत्रपतींनी जप्त केलेलं आहे अजून पण काही उदाहरणं आपल्याला सापडतात की मुसे खोऱ्याचे देशमुख व देश कुलकर्णी त्यांची वतनं शिवछत्रपतींनी खालचा केलेली आहेत रोहिड खोऱ्याचे देशमुख असतील राजाचे पाटील असतील त्यांना पण अशीच शिक्षा शिवछत्रपतींनी केलेली आहे परंतु या सर्व फितूर भ्रष्ट चढेल दुष्ट प्रवृत्तीच्या वतनदारांना केलेल्या शिक्षा होत्या वतनदारी पद्धतीविरुद्धची मोहीम नव्हती तशी मोहीम शिवछत्रपतींना करायचीच नव्हती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग मोहीम का करायची नव्हती शिवछत्रपतींना वतनदारांच्या विरोधामध्ये वतनदार जर चढेल असतील तर ते शिवछत्रपतींना हवे होते का त्याचा थोडक्यामध्ये आपण विचार करूयात विषय असा आहे की शिवछत्रपतींना ही मोहीम वतनदारांच्या विरोधात करायची नव्हती किंवा वतनदारी नष्ट करायची नव्हती त्याचं कारण असं आहे मागच्या भागामध्ये पण आपण पाहिलं की शिवछत्रपतींची मजबुरी काय होती वतन नष्ट करणं करण्याची आणि महानता काय होती परत एकदा आपण दुसऱ्या अंगाने त्याचा विचार करूयात पूर्वीच्या काळी जर परचक्र आलं शत्रूने मुलखाची हानी केली किंवा पूर आलं संकट आलं शेती नाहीशी झाली रोगराई आली त्या कारणाने जर आपण म्हणलं की उजाड झा गाव एखादा उजाड झाला कुणबी असतील ते गाव सोडून निघून गेले वसाहत नाहीशी झाली तिथून जंगल वाढलं जंगली जनावरे फिरायला लागले तर अशा वेळेला गाव किंवा देश किंवा तो परगणा असेल ते परगणा सांभाळण्याचं सा। आणि उजाड झालेलं गाव परत वसवण्याचं सर्वभूमी सुजलाम सुपलाम करण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य हे वतनदार करत असत ह्या कार्याचं महत्त्व शिवछत्रपतींना एवढं वाटत असे की एखादा वित वतनदार जर पितूर झाला बंडखोरी करून शत्रूला सामील झाला पण जर तो माफी मागून परत यायला तयार असेल तर शिवछत्रपती त्याला कौलनामा म्हणजे अभय देऊन त्याचं वतन त्याला परत द्यायला तयार असत अशी कौलनामा दिल्याची शिवछत्रपतींनी पुष्कळ उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये सापडतात त्यातलं काही दोन तीन उदाहरणं मी सांगतो म्हणजे केदारजी खोपडे हा अफजलखानाला मिळालेला होता पुढे अफजल खान तो परत गावातून पुंडावा करायला लागला त्रास देऊ लागला गाववाल्यांना त्यावेळेला छत्रपतींनी त्याची अत्यंत कडक शब्दामध्ये कान उघडणी केली पण शेवटी त्याचे वतन त्याला परत दिले शिवछत्रपतींनी कान उघडणी करताना शिवछत्रपती काय म्हणतात कोणी बाबे अंदेशा न करून आपल्या वतनास येणे आणि आपल्या देशमुखीचा हक्क व इनाम खाऊन कुशालीने राहणे काही शक भीती न धरणे असा कौलनामा शिवछत्रपतींनी केदार कोपडेला दिलेला आहे म्हणजे शिवछत्रपती काय म्हणतात की कुठलाही मनामध्ये आंदेश ठेवू नये शंका ठेवू नये आपल्या वतनाला येणे जो देशमुखीचा हक्क तुम्हाला आहे जे इनाम तुम्हाला आहे ते हक्क उपभोगणे इनाम खाऊन खुशाल राहणे मनामध्ये भीती न धरणे परंतु हा उलनामा द्यायच्या आधी शिवछत्रपतीने दोन ओळी पण अजून दिलेली त्या दोन ओळी काय आहेत साहेबाशी गैररुजो असावे आणि आपल्या हक्कास खलल करून घ्यावे हे अक्कल तुम्हास कोणे दिली आहे साहेब म्हणजे शिवछत्रपती म्हणजे शिवछत्रपती म्हणजे राजाच्या पदरी राजाच्या सेवेला गैरहजर राहावे आणि आपला हक्क स्वतःच स्वतःच्या हाताने घालवणे ही दुर्बुद्धी तुम्हाला दिली कुणी अशी शिवछत्रपतींनी त्या केदार खोपळेची कान उघडणी केलेली आहे त्याला शुद्धीवर आणण्यासाठी की जर तुम्ही आमच्याशी गद्दारी कराल किंवा शत्रूला जाऊन मिळाला राजाची सेवा करणार नाही तर तुम्ही तुमचा स्वतःचा हक्क गमावून बसाल आणि आम्ही हक्क द्यायला तयार आहोत तुम्हाला तर तुमचा हक्क परंपरागत चालत आलेला तर तुम्हाला ही बुद्धी दिली कुणी की परंपरागत हक्क गमावावा स्वतःचा स्वतःच्या हाताने म्हणून ही शिवछत्रपतींची भूमिका होती त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की तु कानात खोऱ्याचा देशमुख होता झुंजारराव मरळ आणि गुंजन गुंजनमावळचा देशमुख हैबतराव सिलीमकर यांना पण शिवछत्रपतींनी वेळोवेळी आपल्याला असाच कौलनामा दिलेला दिसतो त्यातले झुंजाराव मरळ हा तर जयसिंगाकडे गेलेला होता त्याला तुम्हापासून जो गुन्हा माफ झा तुम्हापासून जो गुन्हा झाला आहे तो माफ केला आहे तुमच्या जीवास खता होणार नाही असं आभय देऊन त्याच्या वतनाची मिरा शिवछत्रपतींनी त्यांना परत देऊन टाकली इथे आपल्याला दोन गोष्टी समजून घेण्याची गरज आहे फरक समजून घेण्याची गरज आहे स्त्रीवर अत्याचार करणे त्याच्यानंतर मुजोरी करणे राज्याच्या कार्याला बाधा आणणे शत्रूला जाऊन मिळणे फितुरी करणे हे जे काही गुन्हे असतील हे गुन्हे जर कोणी वतनदार करत असेल कोणी चढेल असेल एखादा वतनदार जो पूर्णपणे भ्रष्टाचार करत असेल पूर्णपणे फितूर झालेला असेल त्याची वतनं शिवछत्रपती अमानत करत असत जप्त करत असत त्याच्या बाबतीत कुठली दयामाय ठेवत नसत परंतु जो वतनदार आहे जो वतनदार राजकीय कारणामुळे शत्रूला जाऊन मिळालेला असेल किंवा त्याला काहीतरी दुर्बुद्धी सुचली कोणीतरी त्याला फितवलं काहीतरी त्या तेवढ्या वेळापुरतं त्याच्या मनामध्ये आपण म्हणतो की काहीतरी वेगळा भाव निर्माण झाला आणि त्यातून तो शत्रूला जाऊन मिळाला तर त्याला परत आणून त्याचं वतन परत देण्याचा छत्रपती नेहमी प्रयत्न करत असत त्यांनी दिलं पण होतं म्हणजे असं छत्रपती का करत होते का वतनदारांना त्यांची वतनं परत देत होते आपण म्हणतो शिवछत्रपतींनी वतनदारी नष्ट केली मग वतनदारांना वतनं वतन्दा परत का देत होते त्याचं पहिलं कारण आपण बघितलं की गावं जर बसवायचे असतील वसाहत जर बसवायचे असेल त्याला ह्या वतनदारांचीच गरज होती कारण हे वतनदार म्हणजे देशक होते त्या देशाचे देशनायक होते त्यांनाच देशाची माहिती होती त्यांनाच ते देशाप्रती आस्थाप्रेम काय असेल तर असेल आणि त्यांचा स्वार्थ पण होता देश वसला तर महसूल मिळेल वतनदारांना त्या आशेने पण वतनदार देश वसवत असत एवढं मोठं मनुष्यबळ त्यावेळेला कोणत्याही राजाकडे नव्हतं ना शिवसेनापर्यंतकडे नाही कोणत्याही राजाकडे नव्हतं की डोंगर कापऱ्यामध्ये जाऊन परत गावं वसवतील आणि ती गावं भरभराटीला आणतील व्यापार करून हे एक अवघड काम हे वतनदारच करत असत त्याच्यामुळे या वतनदारांची गरज होती पण आता यांचं करावं काय मग त्याच्याबद्दल शिवछत्रपतींचं जे धोरण होतं त्याचं रामचंद्र आहमत त्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांच्या आज्ञापत्र ग्रंथामध्ये मागे पण आपण तो एक स्वतंत्र व्हिडिओ बघितला तेव्हा पाहिलं होतं पण आत्ता अशा विषयाच्या अनुषंगाने आपण थोडं समजून घेण्यासाठी दोन चार वेळे आज्ञापत्रातले आपण वाचूयात रामचंद्रपंत आहमत ते शिवछत्रपतींचं धोरण असं सांगतात की अनेक दोष या लोकात आहेत म्हणून केवळ त्यांचा द्वेष करावा वतने बुडवावी म्हणता हाही परमान्य आहे म्हणजे या वतनदारांमध्ये अनेक दोष आहेत सर्वात मोठा दोष म्हणजे वतनाप्रती असणारी त्यांची आसक्ती वतनासाठी हे कोणालाही सामील होतील वतनासाठी कोणाचाही द्रोह करतील वतनासाठी कोणालाही सोडून जातील पहिला दोष दुसरा दोष जनतेवर अन्याय अत्याचार करतील रे त्यांच्या हातामध्ये सापडली तर दुसरा दोष असे भरपूर दोष आहेत वतनदारांमध्ये पण म्हणून त्यांची वतनं बुडवावी म्हणजे परमान्य म्हणजे वतनदारावर पण अन्याय जनतेवर पण अन्याय आणि राजावर पण अन्याय आहे की त्यांची वतनं बुडवावी म्हणजे का समय विशेष हे अनर्थाचे कारण समय विशेष आणणार त्याचे कारण म्हणजे की तो समय जो चालला होता तो वेळ जो चालला होता ती मध्ययुगीन कालखंड जो होता त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये हे वतनदार होते हे वतनदारच अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ होते जे यांचीच वतनं बुडवली वतनदारांनाच नष्ट केलं वतनदारी पद्धतच नष्ट केली तर तिच्या जागी दुसरी पद्धत आणायची कुठली अकबराने वतनदारी नष्ट करून जागीरदारी नष्ट करून तिच्या जागी मनसबदारी पद्धत आणली पण त्यासाठी अकबराला मी म्हटलं तसं उदंड आयुष्य परमेश्वराने दिलं होतं त्याला दीर्घायुष्य लाभलं होतं सत्तापूर्णपणे त्याच्या काबूमध्ये होती बाहेरून कोणी त्याच्या राज्यावर आक्रमण करत नव्हतं म्हणून अकबराला ते शक्य झालं की जागीरदारी नष्ट करून त्या जागी मनसबदारी पद्धत आणणं पण शिवछत्रपतींच्या उन्यापुर्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये शिवछत्रपतींना शक्य नव्हतं बाह्यशत्रू भरपूर होते त्याचबरोबर मुलूक जो होता तो मुलूक अडचणीचा आडगळीचा होता तिथून उत्पन्न फारसं नव्हतं अकबराचा मुलूक होता तो गंगा यमुनेच्या परिसरामध्ये पसरलेला होता उत्पन्न आमाप होतो त्यामुळे त्याला या गोष्टी पैशाच्या जोरावर पण करता येणं शक्य होतं सैनिक ताकदेच्या बरा बळाबरोबरच शिवछत्रपतींना तेही शक्य नव्हतं त्यामुळे त्या कार्यामध्ये वतनदारांना नष्ट करणं त्या काळामध्ये वतनं नष्ट करणं हे अनर्थाचं कारण होतं की सगळ्याच बाबतीत अनर्थ झाला असता जर वतनदारी नष्ट केली असती नवीन पद्धत आणायची म्हणली असती तर कारण औरंगजेबासारखा शत्रू उरावर होता तो कधी आक्रमण करून चालून येऊ शकत होता अशा वेळेला आपणच आपल्या राज्यामध्ये गोंधळ माजवला महसूल प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपणच आपली लोकं आपल्या विरोधामध्ये करून घेतली तर मग लढता येणं अवघड आहे या कारणाने देखील रामचंद्र पंत आम्हा म्हणतात की समय विशेष हे अनर्थाचं कारण आहे की त्या हा सगळा विचार करता वतनं बुडवणं हे अनर्थाचं कारण होतं पण त्यास मोकळी वाघ देईन म्हणतात त्यांची निज प्रकृती तेव्हाच प्रकट होणार याकरता दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टी कुठल्या म्हणजे जर वतनदारांना आता वतनं बुडवणं हे चुकीचं झालं असं कारण झालं पण म्हणून वतनदारांना मोकळीक दिली तर काय होईल एक तर वतनं बुडवणं वतन चुकीचं आणि वतनदारांना मोकळीक देणंही चुकीचं या दोन्ही गोष्टी म्हणजे वतनं बुडवणं किंवा वतनदारांना बेलगाम राहून देणं ही दोन्ही टोकं आहेत ही दोन्ही टोकं कार्यास येत नाही तुम्हाला जर राज्य चालवायचं आहे तर हे दोन्ही गोष्टी केल्यानं तुमचं राज्य चालत नाही तुम्ही वतनं बुडवल्यानं पण चालत नाही आणि वतनदारांना बेलगाम मोकळीक दिल्यानं पण चालत नाही मग म्हणून करायचं काय तर आज्ञापत्रामध्ये असं सांगितलं आहे की म्हणून त्या स्नेह व दंड या दोन्हीमध्ये निक्षून ठेवावे लागते म्हणजे वतनदार ज्या असतील त्या वतनदारांना प्रेमाने आणि त्याचबरोबर धाकाने दोन्ही गोष्टींमध्ये त्यांना बांधून आपल्याजवळ स्वतःकडे ठेवावं लागतं आहे हे वतन चालवून प्रजेवर त्यांची सत्ता चालून द्यावी हक्क इनाम आज्ञेविरहित न द्यावे आणि त्यांनी देशाधिकारी यांच्या आज्ञेत वर्तावे असं धोरण हे या वतनदारांच्या बाबतीत शिवछत्रपतींनी अवलंबलं होतं असं रामचंद्र आमत्य सांगतात म्हणजे काय की जे वतन आहे ते वतन त्यांच्याकडे तसंच चालू द्यावं पण त्यांची सत्ता चालू देऊ नये जनतेवर जनतेवरचा त्यांचा अधिकार काढून घ्यावा हक्क आणि इनाम त्यांचे जे काही असतील ते हक्क आणि इनाम हे राजाच्या आज्ञेशिवाय त्यांनी कमी करू नयेत किंवा वाढवू नयेत वाढवू तर तसूबर नाहीत म्हणले त्यांनी पण ते काढून पण घेऊ नयेत किंवा त्यांचा दुरुपयोग करू नये त्यांचे जे काही हक्क असतील त्यांची जी काही इनामं असतील ती त्यांनी देशाधिकारी जे नेमलेले असतील सरकार दरबारचे ते देशाधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहून उपभोगावेत अशी शिस्त त्यांना लावावी स्नेह आणि दंड या मध्ये त्यांना वतनदारांना नेहमी ठेवावं आणि त्यांच्याकडून राजकार्य करून घ्यावं असं शिवछत्रपतींचं धोरण होतं त्याचं कारण मी मागाशी म्हटलं तेच की वतनदार हे अर्थव्यवस्थेचे होते म्हणून आमात्यांनी ज्या वतनदारांची अत्यंत निंदा केली की के रामचंद्र आमात्य असतील सभासद असेल किंवा समकालीन कुठलाही आपण प्रशासकीय अधिकारी बघितला महसूल अधिकारी बघितले त्याने वतनदारांची निंदाच केलेली आहे तरी पण हेच अधिकारी म्हणतात की या वतनदारांना सांभाळून ठेवावं त्याचं कारण आहे की देशमुख देशपांडे पाटील कुलकर्णी हे जे वतनदार त्या काळामध्ये कार्यरत होते हेच वतनदार देश खऱ्या अर्थाने चालवत होते त्यांच्या आभारी अर्थव्यवस्था जी होती ती अर्थव्यवस्था ढासळली असती हे लोक अर्थव्यवस्थेचे एका प्रकारे आधारस्तंभ होते हे लोक जर सोडून गेले असते किंवा ही पद्धती नष्ट केली असती तर त्यांच्या अभावी जनता वाऱ्यावर उघडी पडली असती कारण राजा प्रत्येक गावामध्ये जाऊ शकत नाही प्रत्येक परगण्यामध्ये जाऊ शकत नाही प्रत्येक ठिकाणी उभा राहून राजा ते काम करून घेऊ शकत नाही म्हणजे आज जर आपण म्हटलं की प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी आपल्या देशाच्या किंवा पंतप्रधानांनी आपल्या देशाच्या कुठं पूर आला पूल पडला कुठं झाड पडलं ते प्रत्येक जर ठिकाणी जाऊन गावागावात पंतप्रधानांनीच काम करायचं म्हटलं तर होणार नाही त्याच्यासाठीच तर आपण कलेक्टर तहसीलदार अशी पदं निर्माण केलेली आहेत की त्यांनी ते काम करावं अशी अपेक्षा असते शिस्तीमध्ये राहून कारण राजा प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही जुन्या काळामध्ये पण तीच परिस्थिती होती की राजाने लढायला लढायच्या परचक्र बघायचं की राजाने या सगळ्या गोष्टी करायच्या हे जे वतनदार ती कामं करत होते चांगले वतनदार होते शिस्तीत वतनदार राहत होते ते त्यांना पण काढून टाकलं तर मुलूक उजाड पडून सर्व अर्थव्यवस्था आणि शेवटी अंताला जाऊन राज्यव्यवस्थाही कोसळून पडली असते जर या वतनदारांना नष्ट केलं असतं किंवा वतनदारी पद्धत त्यांच्याकडून काढून घेतली असती तर म्हणून रामचंद्र पंत आमहात्यांसारखे इतर पण जे सभासद असतील अजून कोणी असतील जे कठोर विरोधक किंवा टीका करत वतनदारांचे ते पण या वतनदारांना सांभाळून ठेवावं म्हणतात त्यांना शिस्तीत ठेवावं त्यांना बेलगाम होऊ देऊ नये त्यांच्याकडून राजकार्य करून घ्यावं पण वतनं नष्ट करू नयेत या धोरणाचे हे सर्व लोक समर्थन करताना आपल्याला दिसतात म्हणून महाराजांनी काय केलं की महाराजांनी या सर्व वतनदारांना जसं रामचंद्र आमदार यांनी जसं तसं प्रेमाने जवळ घेतलं कौतुक केलं प्रोत्साहन दिलं उत्तेजन दिलं चांगलं काम केलं तर बक्षीस दिलं चुकीची गोष्ट केली तर रागावले धाक दिला शिक्षा दिल्या पण जवळ ठेवलं त्यांना शिस्तीमध्ये ठेवलं महाराजांनी वतनदारी नष्ट केली नाही मित्रांनो महाराजांनी आपल्याला काही थोडी वतनं दिल्याची पण आढळतात उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाराजांनी जुन्या वतनदारांना सांभाळलंच पण काही थोडी नवी जी वतनं दिली त्याची उदाहरणं आपल्याला सापडतात की बकाजी फरचंद याला महाराजांनी पाटीलकी दिली होती त्याच्याबरोबर रामचंद्र निलखंडे ज्यांना आपण रामचंद्र आमाते म्हणून ओळखतो नंतर त्यांना सबनिसीचं वतन दिलं होतं जेव्हा ते सिंधुदुर्गला सबनिसीचं काम करत होते सिंधुदुर्ग किल्ला बांधला तेव्हा कोणा स्त्रीला त्यांनी दूधबात म्हणून कोणा स्त्रीला साडीचोळी म्हणून पण इनामं दिलेली आपल्याला आढळतात म्हणजे व्यंकुजीराजांच्या पत्नी दीपाबाईंना त्यांनी साडी चोळीसाठी मुलूक तोडून दिला त्यानंतर सावित्रीबाईंनी जी गडी लढवली तिला पण महाराजांनी म्हणतो आपण की दूधभात म्हणून किंवा चोळीसाठी वतन दिलेलं आहे याशिवाय पण अजून धर्मार्थ जमिनी शिवाजी महाराजांनी इनाम म्हणून दिलेल्या आपल्याला आढळतात या धर्मार्थ जमिनी देण्यामागचं कारण असं आहे की आमात्यसुद्धा असा आग्रह धरतात रामचंद्र आमात्यसुद्धा आग्रह धरतात की धर्मार्थ जमिनी दिल्या पाहत का दिल्या पाहत धर्मार्थ भूमिदान देणं हे अत्य पुण्य अनंत आहे असं रामचंद्र आमात्यांचं मत आहे स्त्रीची वेदशास्त्र संपन्न सदब्राह्मण पाहून परवादी पुण्यकाळी ग्राम अथवा भूमी द्यावी तसेच देवायतने सत्पुरुषांचे मठ समाधीस्थाने असे स्थळीही अथवा भूमी द्यावी असं वर्णन केलेल्या शास्त्राला धरून रामचंद्र रामात्यांनी आणि शिवछत्रपतींनी या शास्त्राला धरून धर्मार्थ जमिनी दान केल्याचं किंवा इनाम दिल्याचं पण आपल्याला वर्णन आहे आज समर्थ रामदासांना शिवाजी महाराजांनी सज्जनगड किल्ला दिला हे आपण पाहतो चापलच्या मठाला आणि उत्सवाला महाराजांनी सनद देऊन कायमचं उत्पन्न दिलं असं सांगतात पण त्या सनदीबद्दल वाद आहे त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहोत पण महाराजांनी सनद दिली का नाही हा एक वेगळा मुद्दा झाला किंवा त्या संधीमध्ये लिहिणारे मुद्दे खरे का खोटे तो वेगळा मुद्दा झाला सनद खरे का खोटी पण महाराजांचा स्वभाव बघता महाराजांनी अशी काही मदत केली नसेल उत्सवाला असं म्हणायचं काही कारण नाही धर्मार्थ मदत करण्याचं महाराजांचं धोरण होतं विषय फक्त ती सनद खरे का खोटी याच्याबद्दल आहे त्याचबरोबर भोसल्यांचे पुरोहित राजोपाध्ये यांना पण सूर्यग्रहणाच्या वेळी एक चावर जमीन महाराजांनी दिली होती अशी काही उदा उदाहरणं आढळतात परंतु परंतु याच्या समोर आता परंतु आहे परंतु हा आहे की महाराजांनी हे ब्राह्मण आणि इनामे जी होती ब्राह्मणांची इनामे होती किंवा अग्रहार होते ते जप्त पण केलेले आहेत हे याच्या आधी कुठल्या राजाने केलं नाही म्हणजे धर्मार्थ जमीन एखाद्याला दिली धर्मदाय कामासाठी मठाला दिली देवस्थानाला दिली की तो स्वतःला राजापेक्षा मोठा समजायला लागायचा म्हणजे त्या मठाचा मठपती असेल कोणी गुरु असेल तो स्वतःला राजापेक्षा मोठा समजायला लागायचा राजाने त्याला विनयाने नमस्कार केला की त्याला वाट त्या गुरुला असं वाटायचं कधी कधी अहंकारापोटी की मी आता राजा झालेलो राजा माझ्या पायाशी नतमस्तक झालेला आहे किंवा कोणा ब्राह्मणाला कुठली देवालयाची एखादी सनद किंवा जमीन इनाम मिळाली की त्याला असं वाटायचं की राजाचं मला अभय मिळालेलं मी वाटेल ते करायला मोकळा आहे ही जी भूमिका होती ती भूमिका शिवछत्रपतींनी मोडून काढली धर्मदाय कालखंडासाठी पण जरी तुम्हाला कोणाला जमीन दिलेली असेल धर्मार्थ इनामे वतने आग्रार जरी दिले असतील तरी त्या संबंधामध्ये पण महाराज सावध असत वेळप्रसंगी त्यांनी दिलेल्या जमिनी काढून पण घेतलेल्या आहेत की एखाद्या संस्थानाला जमीन दिली तर ती जमीन त्यांनी काढून पण घेतलेली म्हणजे याच्याबरोबर लिंबचे जे देवस्थान आहे त्याचा मोठा वाद होता संभाजी महाराजांच्या काळामध्ये आपण बघू की ते पत्रव्यावर आपल्याला अनाजी दत्तोंबरोबर झालेला सापडतो की त्यांनी तक्रार केली होती की के आमची इनामं महाराजांनी जप्त केली का तर महाराजांनी जमीन दिली होती त्यांना त्या जमिनीचा काय उपयोगच करत नव्हते जमीन, जमीन पाडून ठेवली होती देवस्थानासाठी दिलेली त्यांनी जमिनीचा तुम्ही उपयोग करत नाही तर महाराजांनी देवस्थानाला दिलेली जमीन परत घेतली चिंचवडकर देवांचा किस्सा प्रसिद्ध आहे की चिंचवडकर देवांनी राजकारणामध्ये नाक खुपसलं म्हणून महाराजांनी त्यांची आणि जो सिद्धोजी गुजर होते सिंहगडचे किल्लेदार त्यांची दोघांची पण चांगली कान उघडणी केलेली आहे की देव झाले म्हणून तुम्ही काय राज्यकारावरात हस्तक्षेप कराल का एवढं तुम्हाला वाटत असेल तर आमची वस्त्र तुम्ही घ्या तुमची आम्हाला द्या महाराज त्यांना म्हणतात म्हणजे सत्पुरुषाला पण महाराज सुनवायला कमी करत नाहीत की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही राजा व्हा आम्ही संन्यासी होतो असं महाराज चिंचोकर देवांना सुनवायला महाराजांनी कमी केलेलं नाही त्याच्याबरोबर अजून पण आपल्याला महाराजांनी बरीच उदाहरणं सापडतात दिलेली तर आपण एक गृहीत धरलं पाहिजे की महाराजांनी ज्या धर्मार्थ जमिनी इनाम दिलं त्याच्यामध्ये पण त्यांचा असं अपेक्षा होती की ज्या जमिनी धर्मासाठी किंवा देवस्थानासाठी दिल्या गेल्या देवस्थानाने त्यांचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी करावा जनतेच्या हितासाठी करावं तुम्ही जमिनी पारून ठेवणार असाल तुम्हाला दिलेले हक्क तुम्ही जनतेलाच कैदेत टाकायला वापरणार असाल राजाने दिलेल्या हक्काचा दुरुपयोग करून तर महाराज ते त्यांच्याकडून जप्त करून घेत असत म्हणजे गावाचा सांभाळ करणं हे जसं देशमुखाचं कर्तव्य आहे तसं धर्मकार्य करणं हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे असं महाराजांचं म्हणणं असेल देशमुखाकडून जर देशकार्य होत नसेल ब्राह्मणाकडून जर धर्मकार्य होत नसेल असं महाराजांना दिसताच महाराज त्या ब्राह्मणांची इनामे अग्रहार ज वतने जी काय असत ती जप्त करत असत देशमुखांची पण देशमुखी आणि वतनं जप्त करत असत त्याच्यामध्ये कोणताही दुजा भाऊ महाराज महाराष्ट्र ठेवत नसत देशमुख झाला काय किंवा ब्राह्मण झाला काय त्याला ज्या कारणासाठी म्हणजे जनतेच्या हितासाठी ते दिलेलं आहे वतन वा जनतेचं हितच होत नसेल त्यातून आहित होत असेल ती वतनं महाराज परत घेत असत छत्रपती राजाराम महाराज यांच्या संधेमध्ये आपल्याला त्याचा एक उल्लेख सापडतो की मौजे माहुली गाव म्हणजे सातारच्या जवळ माहुलीचा घाट आहे मोठा माहुली गाव आहे हे माहुली गाव आदिलशाहीच्या वेळेपासून इनाम चालत होता पुढे हा देश राजश्री कैलासवासी स्वामीस हस्तगत झाला असं राजाराम महाराज म्हणतात संधेमध्ये त्या दिवसापासून ब्राह्मणाचे इनाम अमानत करून ब्राह्मणांच्या योग्यता व कुटुंबे पाहून त्या त्या योग्य ब्राह्मणास धान्य देविले होते म्हणजे आदिलशाहीच्या काळामध्ये जे ब्राह्मण होते त्यांना जे हक्क होते त्या घाटावर किंवा देवळांचे काम करण्याचे ते शिवाजी महाराजांनी त्यांचे हक्क होते ते आमानत केले जप्त करून टाकले आणि जो ब्राह्मण योग्य आहे जो ब्राह्मण आपण म्हणतो की क्षमता आहे त्याची पात्रता आहे ज्या ब्राह्मणाची जनतेच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची त्याची ताकद आहे इच्छा आहे अशा ब्राह्मणांच्या योग्यता व कुटुंब पाहून महाराजांनी त्यांना धान्य देवेवले त्यांना नवीन हक्क आणि इनाम करून दिले माहुलीच्या घाटाच्या देवळाच्या संदर्भामध्ये असं राजाराम महाराजांच्या संधेमध्ये आपल्याला उल्लेख सापडतो याच्यावरून आपल्याला शिवछत्रपतींनी वतनं जी दिली होती त्या वतनांमागचं धोरण स्पष्ट होतं की लोक म्हणतात की शिवछत्रपतींनी वतनदारी नष्ट केली विरुद्ध लढा लढला ती खोटी गोष्ट आहे वतन वतनदारी पद्धत त्यांना हवी होती पण ते वतनदारी पद्धत वतनदार शिस्तीत राहतील तर वतनदारी पद्धत नष्ट करणं त्या काळे अनर्थाचं कारण होतं जर नष्ट केली असती तर सर्वच अनर्थ झाला होता म्हणून मजबुरीने महाराजांना ती ठेवावी लागत होती पण ती ठेवताना पण नवीन वतनं जर द्यावीच लागली तर नवीन वतनं देताना पण महाराजांचं धोरण होतं देशमुखाने देशकार्य करावं ब्राह्मणाने धर्मकार्य करावं आणि देशकार्याने धर्मकार्य कशासाठी करावं तर जनतेच्या हितासाठी करावं जर तुम्हाला वतन दिलं आहे कुठलं आणि त्याच्यामधून जनतेचं हित होत नसेल किंवा तुम्ही काहीतरी त्याचा दुरुपयोग करता येईल कळत असेल तर तुमचं वतन माघारी घेण्यात येईल बघणं बघण्यात येणार नाही तुम्ही किती मोठा देशमुखात किंवा तुम्ही किती मोठा त ब्राह्मण आपण म्हणतो की विद्वान ब्राह्मणात वगैरे बघण्यात येणार नाही वतन काढून घेण्यात येईल जनतेला तुमचा उपयोग होत नाही तर तुमच्या विद्वत्तेचा आणि तुमच्या लष्करी बळाचा ताकदीचा काय उपयोग नाही हे कडक धोरण महाराजांनी वतनाच्याबद्दल स्वीकारलेलं होतं हे सगळं महाराजांना का करावं लागलं हे सगळं महाराज का करत होते एवढ्या कडक शिस्तीमध्ये महाराज का राहत होते पत्नांच्या बाबतीमध्ये तर महाराजांना एक नवीन अर्थव्यवस्था निर्माण करायची होती अशी अर्थव्यवस्था जी प्रजाभिमुख असेल ज्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रजेचं हित होईल रयतेचा आपण म्हणतो की फायदा होईल रयतेचं उत्पन्न वाढेल रयत सुखी होईल शिवाजी महाराजांना स्वतःच्या राज्याचं उत्पन्न वाढवायचं होतं कारण शत्रूंशी लढायचं म्हणलं प्रबळ तर राज्याकडे उत्पन्न पाहिलं खजिना भरलेला पाहिलं पण ते उत्पन्न त्यांना कसं होतं रैतेला लुटून नको होतं शिवछत्रपतींना ते उत्पन्न रयतेचं उत्पन्न वाढवावं रयते रयत सुखी करावे आणि मग रयतेचा काही हिस्सा स्वराज्याच्या कार्यासाठी घ्यावा ही शिवछत्रपतींची भावना होती ही प्रजाभिमुख अर्थव्यवस्था शिवछत्रपतींना निर्माण करायची होती ते करण्यासाठी विनाकारण वतनदारी नष्ट करून नको ते अनर्थ त्यांना करायचे नव्हते पण वतनदारांवर त्यांना अंकुश ठेवायचा होता म्हणून हे धोरण शिवाजी महाराजांनी वतनदारांच्या प्रती स्वीकारलेलं होतं याच्यामध्ये रयत सुखी झाली पाहिजे हे मुख्य उद्दिष्ट होतं त्या रयतेला सांभाळण्यासाठी देशमुख देशपांडे देसाई पाटील कुलकर्णी यांना वतनं दिली असत रयतेचं धर्मकार्य करण्यासाठी ब्राह्मण गुरव किंवा अजून कुणी असेल किंवा मुस्लिम सह सुपी संत असतील त्यांना वतनं दिलेली असत हे वतनदार जोपर्यंत आपले कर्तव्य पार पाडताना दिसतात तोपर्यंत त्यांच्या वतनाला हात लावावा असं महाराजांना वाटत नसेल म्हणजे एखाद्या पिढीजात वतन चालू आहे तो वतनदार आहे तो त्याचं कार्य प्रामाणिकपणे करतोय जनतेच्या हितासाठी झडतोय तर त्याच्या वतनाला हात लावावा विनाकारण त्याला रस्त्यावर आणावं वतनदार आहे म्हणून असं महाराजांना वाटत नसे कारण त्या काळी तीच अर्थव्यवस्था होती ती राज्याच्या भल्यासाठी फलप्रद होती त्याच्यामुळेच राज्य भरभरटीला येऊ शकत होतं परंतु हे वतनदार जर जा कर्तव्यच्यूत झाले म्हणजे जा महाराजांनी कर्तव्यापासून दूर गेले मग मात्र महाराज त्यांची वतनं जप्त करत असत आणि त्यांना कडक शिक्षा करत असत याचा अर्थ असा की वतन ही पूर्वजांच्या पराक्रमासाठी दिलेली इनामं नसून प्रत्यक्ष राजसेवा करण्यासाठी दिलेला तनखा होता फक्त दरमहा जो पगार दिला जाईल किंवा तनखा दिला जाईल त्याच्यावेळी तो कायमचा दिलेला होता एवढाच फरक होता महाराजांच्या लेखी वतनदार जे होते त्यांच्या का त्यांच्या कार्यकाळामध्ये ते हे जनतेची सेवा करण्यासाठी होते राज्यसेवा करण्यासाठी होते कधी कुठल्या पूर्वजांना पराक्रम केला म्हणून तुम्ही भोगविलास भोगविलासात राहावा आता असं नाही तुमच्या पूर्वजांनी पराक्रम केला तुम्हाला वतन मिळालं ठीक आहे पण आता तुम्ही वतनदारात तुम्ही राजाची सेवा केली पाहिजे तुम्ही जनतेवर अत्याचार कराल भोगविलासात मग्न राहाल तर तुमचं वतन राहणार नाही पण तेच जर तुम्ही राजाची सेवा करत असाल जनतेची सेवा करत असाल देश संपन्न करण्यासाठी झटत असाल तर तुम्हाला राजसत्ता सर्व प्रकारचं पाठबळ देत असे पगार जो या वतनदारांना द्यायचाच आहे तो रोखिने धर्म द्यायच्याऐवजी कायमस्वरूपी केला त्यांना पगार की तुम्हाला मिळेल काय हरकत नाही काम करता येत उपर्यंत काही हरकत नाही पगार तुम्हाला कुठल्याही स्वरूपात मिळू देत ही महाराजांची मो, भूमिका होती स्वराज्यापूर्वी हे जे वतनदार होते आपण बघितलं की शिवछत्रपतींच्या आधी पण हे वतनदार अस्तित्वमध्ये होते मोठ मोठी आठ घराणी मराठ्यांची प्रस्थापित झालेली होती महाराष्ट्रामध्ये राजे म्हणून वतनदार म्हणून जहागीरदार म्हणून त्यांची सत्ता चालत होती भूभागावर सुलतानांची सत्ता चालत नव्हती या आठ घराण्यांचीच सुलता सत्ता चालत होती महाराष्ट्रावर अडीच दोन अडीचशे वर्षे शिवछत्रपतींच्या जन्माच्या आधी तर स्वराज्यापूर्वी हे जे वतन होतं या वतनदारांना एक स्वतंत्र बेजबाबदार राज्याचं स्वरूप आलेलं होतं त्याच्यामध्ये प्रजा नागवली जात होती महाराजांनी ते स्वरूप बदलून टाकलं आणि या वतनदारांनाच हाताशी धरून एक प्रजाभिमुख अर्थव्यवस्था या वतनदारांबरोबरच निर्माण केली त्यांनी वतनदारांना सोबत घेऊनच निर्माण केली की जे वतनदार आधी प्रजेला नागवत होते तेच आता प्रजेची काळजी व्हायला लागले तेच प्रजेसाठी काम करायला लागले प्रजेसाठी वतनदार काम करायला लागलं प्रजेमध्ये पण त्यांची लोकप्रियता वाढली त्याच्यामुळे पण वतनदारांना फायदा झाला वतनदारांचे हक्क इनाम पण शाबूत राहिले आणि राज्याचा पण फायदा झाला ही महाराजांची जी आर्थिक क्रांती महाराजांनी केली प्रजाभिमुख अर्थव्यवस्थापन इथं निर्माण केली त्याचं हे एक थोडंसं स्वरूप आहे तरी पण सभासद बखर आणि रामचंद्र पंत आमात त्यांनी जे आज्ञापत्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये थोडी वेगळी तत्त्वं सांगितली किंवा थोड्या वेगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि ती महाराजांनी सांगितली म्हणजे सभासद काय म्हणतो की हे महाराजांचं धोरण आहे म्हणून सभासदांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे रामचंद्रपंत आम्हा त्यांनी जे आज्ञापत्रात लिहिलेलं आहे रा... ते राव महाराजांचं धोरण म्हणून त्यांनी ते याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर त्यांनी काय लिहिलं आहे ते आपण थोडंसं समजून घेऊयात म्हणजे आपल्याला त्यातून अजून थोडा उलगडा होऊ शकेल की महाराजांनी वतनधारी पद्धतीबद्दल धोरण काय ठेवलं होतं तर सभासद असं म्हणतो त्याच्या बकरीमध्ये की वतनधारी पद्धत नष्ट करावी हे महाराजांचं धोरण नव्हतं पण आपल्या सेवकांना वतने किंवा इनाम न देता रोख पगार द्यावा हे महाराजांचं धोरण होतं म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये पाश्चिमात्य राजवटी सोडता म्हणजे पोर्तुगीज इंग्रज वगैरे जे आपले शा इथे आले होते व्यापारी त्यांच्या राजवटी सोडता भारतामध्ये पगार हा देण्याचा सैनिकांना किंवा वतनदारांना रोख पगार देण्याचा जे धोरण होतं ते धोरण पहिल्यांदा होतं ते अकबराने अवलंबलेलं होतं आणि त्याच्यानंतर महाराजांनी अवलंबलेलं होतं पण अकबर आणि महाराजांची तुलना करता येत नाही मागाशी मी म्हटलं तसं कारण अकबराला सर्व गोष्टी उपलब्ध होत्या त्याच्यासाठी ते सहज शक्य होत्या महाराजांसाठी फार अवघड होत्या कारण वतनदारांची आपण म्हणतो मनोभूमिका बदलणं जनतेची मनोभूमिका बदलणं आणि ती कमी कालावधीमध्ये बदलणे फार अवघड काम होतं पण महाराजांनी ते करून दाखवलं मी इनामं न देता रोख पगार देण्याचं धोरण महाराजांनी अवलंबलं सभासद स्पष्टच म्हणतो त्याच्या बकरीमध्ये की नौबत मुजुमदार कारकून हुजरात इथले लोक यास तनखे वराता देत असतात तनखे म्हणजे पगार की त्यांना रोख पगार मिळत असे वराता म्हणजे आपण त्याला डिमांड ड्राफ्ट म्हणतो की कधी गरज लागली तर पैसे त्यांना हात आधी उचलून मिळत असत परंतु वतन किंवा इनाम उन्हासही मिळत नसे लष्करात व हशमास व गडास एकंदर मोकाशे महाल गाव दरोबस्त देणे नाही म्हणजे लष्करामध्ये कोणालाच किंवा कुठल्याही सैनिकाला किंवा वतनदाराला किंवा एखाद्या किल्लेदाराला आजूबाजूचा गाव त्याचा हक्क मोकसा गोळा करण्याचा लावून देणे नाही जे देणे ते वरातेने द्यावे अगर पोत्यातून रोख आयुवज न्यावा म्हणजे जर कुणाला काही गरज लागली तर त्याने ते पैसे हात उसने मागावेत त्याला गरज लागली तर ते त्याला मिळतील नंतर पगारातून त्याच्या कट करून घेण्यात येतील किंवा जे असेल पोत्यातून रोग आयवस द्यावा म्हणजे त्यावेळेला जी पेटी कॅश छोटी ठेवलेली असेल त्याच्यातून त्याला जे काय असेल ते रोग देऊन टाकावं पण कोणालाही हक्क द्यायचा नाही का द्यायचं नाही सभासद हक्क द्यायचा नाही असं म्हणतो त्याचं कारण मोकाशी झाल्याने रयत अफरा होईल अफरा म्हणजे परागंधा होईल कोणाला आपण मोकासा दिला त्या मोकासेदाराने काही अन्याय अत्याचार जनतेवर जुलूम केला तर जनतेमध्ये अफरात अपर माजेल रयत परागंधा होईल किंवा बळावेल बळावेल म्हणजे रयत बंड करून उठेल कमाविशीची कैद राहणार नाही त्याच्यामुळे ज्यास मोकासे द्यावे तो जमीनदार एक झाली आणि बेकैद होतील म्हणून मोकाशे कोणास देणेच नाही म्हणजे ज्या भूभागामध्ये आपण एखाद्याला मोकासेदार म्हणून नेमलं आहे तो तिथल्या जमीनदाराशी युती करेल ते दोघंजण मिळून एकत्र येतील ते झाल्यामुळे राज्य सर राज्यामध्ये बंडाळी माजेल बेकैद होतील सर्व लोक आणि राज्यामध्ये अव्यवस्था पसरेल म्हणून मोकाशे कोणाला देणे नाही दिला तर फक्त रोख पगार देणेच इथं सभासदाने आपल्याला छत्रपती कुणाला वतन किंवा मोकासा देत नसत एवढंच सांगितलेलं नाही तर त्याच्यामागं काय तत्व होतं ते पण सांगितलं की का मोकासा द्यायचा नाही कोणाला मोकासा दिल्यावर रेत त्यांच्या हातामध्ये सापडेल रेत आप रैत रे येत रयत एकतर परागंदा होईल त्यांनी अन्याय अत्याचार केला तर बंड करेल किंवा हे मोकसदार जमीनदार एक होऊन राज्याच्या विरोधातच बंडाळी माजवतील म्हणून कोणाला मोकासा देणे नाही रोख पगार देणे हे जे सभासदांनी तत्व सांगितलेलं आहे ते फार संयुक्तिक आहे आपण म्हणू शकतो सभासदाने प्रकारे वतनदार पद्धतीवर मोठी टीकाच केलेली आहे की खूप मोठी टीका आहे की वतनदार वतनधारी पद्धतीमधला एक मोठा दोष आहे की ज्याच्यामुळे राज्य लिहायला जाऊ शकतं तरी पण वतनधारी परिस्थिती टिकून ठेवणं भाग होतं कारण ती नष्टच केली तर राज्यच उजाड होण्याची शक्यता होती त्याचप्रमाणे रामचंद्र यांनी त्याच्या पुढे जाऊन थोडीशी भूमिका घेतली आहे की आज्ञापत्राच्या सातव्या प्रकरणामध्ये वतन पद्धतीवर मुले कुठं राहा असं प्रतिपादन रामचंद्र आमात्यांनी केलं त्याचा अर्थ भूमी इनाम करून देणे हा परमान्य आहे राजाचं भूपती असे करता म्हणावे भूमीच गेल्यावर राज्य कशाचे होणार म्हणजे रामचंद्र अमात्य ते असं म्हणतात की भूमी कुणाला आ इनाम करून द्यायची राजाने म्हणलं तर तो परमान्याय म्हणजे एखाद्याला भूमी इनाम करून दिली तर तो स्वतःच भूपती होईल मग राजाने भूपती कशाला म्हणावे राजाला आपण भूपती म्हणतो कारण राजा भूमीचा मालक आहे भूमीच गेल्यावर राज्य कशाचे होणार आणि ही अवस्था नंतरच्या काळामध्ये उडवली मराठा राज्यावर पण आणि मुघल साम्राज्यावर पण मुघल साम्राज्यामध्ये औरंगजेबासारखा शक्तिशाली शासक नाहीसा झाल्यावर ज्या ज्या म्हणून जहागिरी त्यांनी इनाम म्हणून दिल्या किंवा जहागिरी म्हणून मुघल शासकाने जमिनी वाटल्या त्या ते सगळ्या त्यांच्या हातातून निघून गेल्या आणि मुघलांचं राज्य फक्त दिल्लीपुरतंच राहिलं नावाला आम्ही देशाचे राजे म्हणून जमीन एक नाही त्यांच्या ताब्यामध्ये तीच अवस्था नंतर पुढे जाऊन सरंजामशाही व्यवस्था स्वीकारल्यामुळं मराठ्यांच्या राज्यावर पण उडवली जो जिंकेल तो प्रदेश त्याला जहागिरी म्हणून लावून दिल्यामुळं नंतरच्या काळामध्ये पहिल्यांदा छत्रपती आणि नंतर, नंतर पेशव्यांचा अधिकार पण सीमित झाला आणि पेशवे फक्त थोडेशा भूभागाचेच मालक राहिले छत्रपती सातारचे मालक राहिले तर पेशवेनंतर अठराव्या शतकामध्ये फक्त पुण्याचेच मालक राहिले बाकी सर्व नावाला मराठा राज्य आहे पण सर्व जी जमीन आहे ती जमीन भूभाग त्या त्या जागीरदाराच्या नावाखाली अंमलाखाले नावालाच फक्त हे लोक भूपती आहेत मग रामचंद्र आता तेच म्हणतात भूमीच गेल्यावर राज्य कोणाचे होणार आणि पती कोणाचा होणार तेव्हा राजाने सर्वार्थी मोह न पावता येवोदर प्रमाण भूमी तीही इनाम देऊन येते येवोदर प्रमाण म्हणजे काय की वैदिक काळामध्ये जे मोजमाप करायचं एक आपण म्हणतो की तंत्र विकसित झालेलं होतं त्याच्यामध्ये प्रमाणं जी वेगवेगळी सांगितली त्यात एक यवोदर प्रमाण आहे येवोदर प्रमाण म्हणजे छोटं जौचं जे बीज असतं छोटंसं एकदम ते यवोदर प्रमाण म्हणजे ते छोट्या जौच्या बीजा इतकी पण जमीन कोणाला इनाम देऊ नये राजाने असं रामचंद्र आमत ते म्हणतात कारण राजाने जमीन इनाम दिली की नंतर राजाच हे सगळे लोक भूपती होतात आणि राजाच नंतर निराश्रित होतो नावाला राजा असून त्याचा उपयोग काय त्याच्या मागे पण तत्व हेच आहे दुसरं तत्व हे आहे त्याच्यामध्ये की जसं शिवछत्रपतींनी पत्रामध्ये पण त्यांच्या लिहिलं आहे एकतर रैतेवर हक्क करून दिला तर रैतेवर जाल होऊन रयत पिढा पावते म्हणजे शिवछत्रपतींनी काय वर्णन केले पत्रामध्ये तरी पण समजा मी म्हणतो की माझं राज्य जाऊ दे रैतेचं जा भलं होत असेल तर माझं राज्य जाऊ दे माझी जमीन जाऊ दे मी एखाद्या जमीनदाराला किंवा वतनदाराला जमीन इनाम करून देतो असं शिवछत्रपती मानायला पण तयार आहेत मी द्यायला तयार आहे पण त्याने काय होतंय जमीन इनाम करून दिल्याने रैतेचे प्रॉब्लेम सुटत आहेत का समस्या सुटत आहेत का नाही सुटत आहेत उरत रैतेवरच जुलूम होतोय जमीन कोणाला इनाम करून दिली एखाद्या वतनदाराला इनामदाराला तर रयत पिढा पावते रयत श्रमी होते रयत दुःखी होते तस त्याच्या पुढे जाऊन जास्त जमीन द्यावी किंवा जास्त वृत्ती द्यावी जास्त इनाम द्यावं त्याच्यासारखे त्याचे वंशज होतीलच असं नाही म्हणजे आज जर एखादा माणूस चांगला निपजला कर्तृवन निपजला नीतिवान निपजला रैतेची सेवा करतोय म्हणून त्याला वंशपरंपरात जमीन करून दिली तर त्याचे वंशज त्याच्यासारखे होतीलच याची काय शक्य आपण म्हणतो खात्री आहे पुढचे दुर्वर्तनी होणार नाही याची काय खात्री आहे त्याच्यामुळं राजाने जरी स्वतःच्या हक्कावर पाणी सोडलं रैतेसाठी आणि वतनदारांना सांभाळून ठेवण्यासाठी त्यांना जरी जमीन दिली तरी त्याचा अंत शेवटी रयत दुःखी होण्यामध्ये श्रमी होण्यामध्ये आणि पीड़ा पाहण्यामध्येच होतो त्याच्यामुळे जमीन ही राजाने कोणाला देऊच नाही वतनदारी कोणाला देऊच नाही याच्यापेक्षा जास्त मोठी वतनदारी पद्धतीवरची टीका काय असणार का, का वतनदारी पद्धत नसावी शिवछत्रपतींना पण वतनदारी पद्धत नसावी असंच मुळातनं वाटत होतं परंतु काढावी तर तिच्या जागी दुसरी पद्धत आणावी कुठून मुलगुजाड झाला तर तो वसवाव कुठून ही शिवछत्रपतींची मजबुरी होती जी आपण मागच्या भागामध्ये विस्ताराने पाहिली त्याच्यामुळे शिवछत्रपतींनी राजनीती म्हणून हे प्रतिपादन केलेलं आहे किंवा शिवछत्रपतींची राजनीती जर आपल्याला वतनांच्या बाबत सांगायची म्हणली तर ती थोडक्यामध्ये शुक्रनीती जी, शुक्र जी आहे शुक्र शुक्र का त्या शुक्रनीतीमध्ये शुक्रनितीकाराने का वतनं देऊ नयेत हे सांगितलं आहे त्या धोरणावर शिवछत्रपती चालत होते की वतनं नवीन देण्याचं शिवछत्रपतींनी का नाकारले असं जर आपण विचार केला की का नाकारलं शिवछत्रपतींनी नवीन वतनं देत जुनी वतनं चालवली त्यांनी जे वतनदार चांगले होते त्यांना पाठिंबा दिला जे वतनदार सोडून गेले होते त्यांच्यापर्यंत गुन्हे माफ करून परत जर कार्य करत असेल त्यांना कार्यच चुंपलं त्यांनी पण नवी वतनं कोणाला दिली नाहीत त्याचं जे कारण आहे ते शुक्रनीतीप्रमाणे असं आहे की राजाने कोणत्याही अधिकारपदी कोणाचीही कायमची नेमणूक करू नये असं शुक्रनीतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे कारण अधिकाराने कोणता मनुष्य मत्त होत नाही म्हणजे अधिकार मिळाला एखादा अधिकारपद मिळालं की कोणता मनुष्य अधिकाराने उन्मत्त होत नाही या जगामध्ये देव देवता पण उन्मत्त होता त्यांना अधिकार मिळाला होता मनुष्याचे मनुष्य काय चीज आहे अधिकाऱ्याच्या मागे त्याच्या पुत्राच्या ठाई तसेच गुण असतील तरच त्याची नेमणूक करावी नाहीतर त्याची नेमणूक करू नये असं जे शुक्रनीतीमध्ये सांगितलं आहे हेच धोरण शिवछत्रपतींनी त्यांच्या राज्यामध्ये स्वीकारलं होतं आणि शिवछत्रपती होते तोपर्यंत ते राबवलं गेलं शिवछत्रपतींच्या नंतर औरंगजेबाच्या आक्रमणामुळे मराठा राज्यामध्ये पुढची सत्तावीस वर्ष जी अराजक माजला अखंड बेदिली माजली त्याच्यामध्ये हे धोरण सोडून देणं भाग पडलं नंतरच्या राज्यकर्त्यांना छत्रपती राजाराम महाराजांना नाईलजाने सोडून द्यावं लागलं रामचंद्रपंत आम्हासारखा वतना, वतना वतन आणि वतनदारांचा प्रचंड विरोधक असणाऱ्या व्यक्तीला पण हे धोरण सोडून द्यावं लागलं लोकांना वतन नाईलाजाणी द्यावी लागली आणि त्याचे जे दुष्परिणाम होते दुष्परिणाम पुढं जाऊन मराठा राज्याला पण भोगावे लागले तर हे या भागामध्ये आपण काय केलं की शिवछत्रपतींचं धोरण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला शिवछत्रपतींचं धोरण शुक्र नीतीप्रमाणे होतं की कोणाला वतनं दे देऊच नाहीत कारण वतन दिल्यानं अधिकार मिळाल्यानं उन्मत्त होत नाही असा कोणता माणूस आहे जगामध्ये प्रत्येक माणूस उन्मत्त होतो त्यात वंश परंपरेनं अधिकार मिळाला तर मग किती उन्मत्त होईल तो दुसरी गोष्ट की शिवछत्रपतींच्या आधी जे लोक मानत असत की वतन हे कुठल्या तरी पूर्वजाने माझा पराक्रम गाजवला आहे त्यासाठी मला वंशपर परा परागत मिळालेलं बक्षीस आहे तर शिवछत्रपती तसं मानत नसत वतन हे राजाने तुम्हाला रैतेची सेवा करण्यासाठी देशकार्य राजकार्य करण्यासाठी दिलेला तनखा आहे पगार आहे असं शिवछत्रपती मानत असत फक्त काय आहे की बाकीच्या लोकांना जर रोख पगार मिळत असेल तर तुम्हाला तो, तो कायमचा आयुष्यभराचा आणि वंश परंपरेनं पगार मिळतोय एवढाच भाग आहे पण कशासाठी मिळतोय तुमच्या पूर्वजांनी पराक्रम गाजवले म्हणून तुम्हाला पगार मिळत नाही तुम्ही चांगलं देशकार्य करताय तुम्ही चांगलं रयतेचं कार्य करताय तुम्ही चांगली सेवा करताय म्हणून तुम्हाला हा पगार मिळतो हे शिवछत्रपतींचं धोरण होतं जे वतनदार अशा प्रकारे कार्य करत होते त्यांची वतनं शिवछत्रपतींनी राखली जे वतनदार काही काळापुरते आपण म्हणतो की कर्तव्यापासून परावृत्त झाले त्यांनी कर्तव्य सोडून दिलं काही गैरसमज झाले काही लोक चुकीच्या कारणाने किंवा आपण म्हणतो की स्वतःच्या अधिकारपदाने उन्मत्त होऊन शत्रला जाऊन मिळाले पण चांगले लोक होते त्यांना शिवछत्रपती परत घेऊन आले परत त्यांची वतनावर नेमणूक केली ते कार्य त्यांचं व्यवस्थित करत असतील तर आणि जे फारच माजले होते बेदिल झाले होते भ्रष्ट झाले होते उन्मत्त झाले होते त्यांची वतनं जप्त केली वतनदारी पद्धत नष्ट करावी असं शिवचर शिवछत्रपतींना वाटत होतं का हो वाटत होतं प्रत्येक राज्यकर्ता ज्याला रहिचं भलं करायचं आहे त्याला असं वाटतं की वतनदारी पद्धत नष्ट करावी कारण त्याच्याशिवाय रैतेचं भलं होत नाही परंतु काळ वेळ परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या कालखंडात शिवछत्रपती जन्माला आले तेव्हा जर वतनदारी नष्ट करायची म्हणले असते सर्वत्र अनर्थ माजला असता भूमी उजाड झाली असती गावं उजाड झाली असती देश प्रदेश उजाड झाला असतात त्याच्या अंतर राज्यव्यवस्था पण लयाला गेली असती म्हणजे सुरुवातीलाही प्रशासकीय व्यवस्था लयायला गेली असती अर्थव्यवस्था लयाला गेली असती मग राज्यव्यवस्था पण लयाला गेली असती ते सांभाळणारे वतनदारच होते त्यामुळे नाईलाजाने त्यांना ठेवणं भाव होतं म्हणून वतनदारांना स्नेह आणि दंड याच्यामध्ये निक्षून ठेवणं ही जी रामचंद्र त्यांनी योग्य शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे हे शिवछत्रपतींचं धोरण होतं की जोपर्यंत तो स्नेह आणि दंड याच्यामध्ये राहून राजकार्य करतोय रयतेच्या हितासाठी झटतोय तोपर्यंत त्याच्या वतनाला हात लावावा असं शिवछत्रपतींना वाटत नसेल पण ते करण्यामध्ये जर तो चुकला ला रयतेच्या प्रती त्याच्या कर्तव्यामध्ये चुकला राज्याच्या प्रति क कर्तव्यामध्ये चुकला तर मग तो किती का मोठा वतनदार असू देत किती पण मोठा लष्करी शक्ती असलेला देशमुख असू देत किती पण मोठा विद्वान ब्राह्मण असू देत त्याच्या देशमुख असण्याने ब्राह्मण असण्याने शिवछत्रपतींना काही फरक पडत नसे त्याचं वतन तत्काळ अमानत केलं जात असे जप्त केलं जात असे हे शिवछत्रपतींनी स्वीकारलेलं वतनदारांच्या प्रती धोरण होतं इथपर्यंत आपण जे आत्तापर्यंत विवेचन केलं ते आपल्याला कसं आप काय वाटलं आपल्याला एखादा नवीन दृष्टिकोन या वतना वतन धोरणाबद्दल शिवछत्रपतींच्या कळाला असेल अशा अपेक्षा आहे जर का आपल्याला हे आत्ता मी केलेलं विवेचन आवडलं असेल तर आवर्जून सांगा की आपल्याला आवडलं म्हणून कारण आपण जेव्हा सांगता मी काही गोष्टी बोलत असतो त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया देता एखादी गोष्ट आपल्याला सांगित आवडली असेल तर तुम्ही आवर्जून सांगता काय आवडली म्हणून ते आपले प्रोत्साहनाचे जे दोन शब्द असतात कौतुकाचे दोन शब्द असतात तेच अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यामागची मोठी प्रेरणा असतात त्याचबरोबर एखादा विषय आपल्याला आवडला असेल तर आपण तो शेअर करा आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी आपल्याला विनंती आहे जेणेकरून ज्ञानप्रसार पण होईल आणि आपल्या चॅनेलला पण थोडं त्याच्यामुळे बळ मिळेल आपण जर चॅनेलचे सभासद असाल तर आपल्याला माहीतच आहेत की आपण नेहमी चर्चा करत असतो बोलत असतो आपल्या प्रश्नांची जेवढी उत्तरं देता येतील तेवढी देता येण्याचा मी कसोशीने प्रयत्न करतच असतो मला वेळ मिळेल तसा तर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते पण आपण नेहमीप्रमाणे विचारू शकता कमेंट करून विचारू शकतात किंवा मेल पाठवून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही मला ते प्रश्न विचारू शकता व्हॉट्सअप मॅसेज करा फक्त फोन करू नका कारण कुठल्याने कुठल्या कामामध्ये मी व्यस्त असतो फोन उचलू नाही शकत व्हॉट्सअपच्या उत्तराला मात्र मी किंवा कमेंटमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नाला मात्र मी उशिराने काही उत्तर देतोच काही ना काही झालं तर माझा प्रयत्न असतो की सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता यावीत कारण मला असं वाटतं की प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत प्रश्नांची उत्तरं मिळाली तरच थोडीशी सकारात्मकता समाजामध्ये वाढेल म्हणून आपण हा सर्व प्रयत्न करतो आहोत जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं म्हणजे याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील ऐकता येतील त्याचबरोबर अशा प्रकारचे जे संशोधनपूर्ण व्हिडिओ असतात ते संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज असते आपल्या या व्हिडिओचे आणि व्हिडिओ मालिकेचे प्रायोजक श्री साहेब यांचे देखील किमन तू आने चॅनेल आणि आपल्या सर्वांतर्फे मनपूर्वक आभार आपण पण फुल नाही फुलाची पाकळी थोडीफार मदत करू शकत असाल तर गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकता किंवा आपण चॅनेलला सा मेंबर होऊ शकता चॅनेलचे सुपरथँकच्या माध्यमातून मदत करू शकता अगदी दोन तीनशे पाचशे रुपयाची जरी आपण मदत केली तरी त्याच्यामधून पण एखादा अभ्यासपूर्ण पुस्तक विकत घेता येतं पुस्तकं किती विकत घेतली तरी कमीच आहेत लाखोंनी पुस्तकं विकत घेतली तरी पण ती कमीच पैसे कमीच पडतात पुस्तकं विकत घ्यायला अभ्यासाला त्यामुळे असा विचार करू नका की मी काय मदत करणार पाच दहा हजाराची मदत केली असं नाही शंभर दोनशे रुपये जरी आपण मदत केली तरी ते दोन नवीन पुस्तक घेऊन वाचता येतात अजून अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवता येतात त्यामुळे जर आपण शक्य असेल तर आपलं तिथेही स्वागतच आहे पुढचा जो व्हिडिओ आहे आपला तो पुढचा व्हिडिओ या मालिकेतला शेवटचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये वतन वतन आणि वतनदार आणि या वतनदारांच्या विरोधामध्ये शिवछत्रपतींनी हे जे धोरण स्वीकारलं होतं हे धोरण आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं पण हे धोरण यशस्वी झालं का की शिवछत्रपतींनी हे जे धोरण स्वीकारलं त्याची फलनिष्पत्ती शेवटी काय झाली त्या धोरणाला यश मिळालं अपयश मिळालं जनता खरोखर सुखी झाली का शिवछत्रपतींच्या या धोरणाने त्याचं आपण मूल्यांकन शेवटच्या व्हिडिओमध्ये आपल्या पुढच्या दहाव्या भागामध्ये करणार आहोत फक्त शिवाजी महाराजांच्या वतनविषयक धोरणाचं मूल्यांकन नाही तर आपण आत्तापर्यंत जी मालिकेमध्ये वेगवेगळे व्हिडिओ बनवले वेगवेगळे विषय चर्चेला घेतले त्याचा सा थोडासा सारांश पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा आत्तापर्यंत जे नऊ व्हिडिओ आपण पाहिले असतील तर पुढचा व्हिडिओ दहावा आणि शेवटचा आवर्जून पहा ज्याच्यामुळे आपल्याला सारांश रूपाने शिवकालीन वतनदारीचं दुष्टचक्र आणि ते दुष्टचक्र शिवछत्रपतींनी कसं भेदलं यशस्वीपणे त्याची माहिती होऊ शकेल त्यामुळे पाहायला विसरू नका दहावा भाग पाहत राहा की तुला यूट्यूब चॅनेल भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब